वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम श्री शिव छत्रपति गणेशोत्सव मित्र मंडळ शिवाजी चौक दौंड उपस्थित सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे। विघ्नहर्ता श्री गणराय छत्रपति शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। श्री शिव छत्रपती गणेशोत्सव मित्र मंडळ यंदा 35व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे। आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवी सादर करीत आहोत सामाजिक जनजागृतीपर देखावा लक्षात नसलेले खेळ। लक्षात नसलेले खेळ नमस्कार मंडळी, आपण सर्व भारतीय आहोत। आपल्या भारत देशाची लोकसंख्या 25 कोटीच्या घरात आहे आणि आपण आपल्या जुन्या पारंपरिक खेळांपासून लुप्त होत चाललो आहोत। आताची तरुण मंडळी ही तर गोऱ्या संस्कृतीच्या पाठीमागे धावते, त्यांचा अनुकरण करत आहोत आपण, पण मग खेळामध्ये आपण मागे का? या परिस्थितीला आपणच जबाबदार ना। अहो, खेळामुळे आपला शारीरिक मानसिक विकास होतो। आपण तर आपले जुने खेळ विसरूनच गेलो आहोत। मोबाईल टीव्ही कॉम्प्युटर यामुळे पतंग भोवरा गोट्या लिगोरच्या लपाछपी हे खेळ गोष्टीमध्येच राहिले। ए, ही बघ माझी पतंग कशी हवेत वर चालली आहे। अरे तू बघ टपक्याची पतंग घ्यायचा का पेज? आज त्याची पतंग गुलच करतो बघ। आपला माझ्या बी लय भारी आहे, कालच बनविलाय। ए दिप्या, चल ना आपण लिगोरच्या खेळू। आपल्या टीमला कोणी ठरवू शकणार नाही। आपला नेम म्हणजे अर्जुनाचा बाण। बघ बघ, या बॉलनी लिगोरच्या एका फटक्यात फोडतो। ए बांब्या, बघ बघ माझ्या भवऱ्याचा नाद कसा आहे, कसा फिरतोय बघ। येतो का खेळायला? तुझ्या भवऱ्याची खपलीच उडवतो। काल तारी बनवली आहे, आपला कुणीच नाद करीत नाही काय? हे पा मंडळी, आपले पूर्वीचे मैदानी ताकदीचे तसेच डोक्याचे खेळ, या खेळातून आपल्या मुलांचा शारीरिक मानसिक विकास तर होतोच, तसंच हे खेळ आपल्या मुलांना स्पर्धेच्या युगामध्ये जगायला शिकवतात। काय सांगू, पुढे भविष्यामध्ये यातून कोण नेमबाज, अभिनव बिंद्रा, गगन नारंग, बॉक्सिंगमध्ये मेरी कोम विजेंद्र, नाहीतर कुस्तीमध्ये सुशील कुमार होतील। आपल्या महाराष्ट्रात मात्र इथल्या पूर्वीच्या खेळांचं पद्धतशीरपणे खच्चीकरण केलेलं आहे। आणि ही पहा आत्ताची मुलं। आई, टीव्ही बंद करू नकोस, मला छोटा भीम बघायचा आहे, नाहीतर मी जेवणार नाही बघ। आणि हे संपल्यावर सिंघम पिक्चर लागणार आहे, तो मला बघायचा आहे। हा आत्ता सांगतो, उद्या मला पैसे पाहिजेत। थिएटरला लय भारी पिक्चर बघायला जायचं आहे। ओ पापा, थँक्स, थँक्यू व्हेरी मच। मला वाढदिवसानिमित्त तुम्ही कॉम्प्युटर घेतला, आता या कॉम्प्युटरवर मी राजाबरोबर परत परत गेम खेळत बसतो। ओ पप्पा, पण मला नेट घेऊन द्या ना। हां, म्हणजे कसं आहे, त्यावर मला फेसबुकचा अकाउंट उघडायचं आहे, म्हणजे मला माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर चॅटिंग करता येईल।
आणि मंडळी हा तर बघा मोबाईल मंत्री। काय मग राजा कुठे? चल संध्याकाळी ठियावर दोन दम मारू। आणि तुला सांगतो, मला वैशालीचा फोन आला होता, तिच्या बरोबर एक तास गप्पा मारत कसा वेळ गेला कळालच नाही। चल तीन पत्ती खेळू, कालच बाबांनी मला अँड्रॉइड फोन घेऊन दिलाय, ह्या मोबाईल मुळे रात्रभर चांगला टाइमपास झाला बघ। पाहिलं का मंडळी, पूर्वीचे ते पतंग, भौरा, लिगोरच्या, गोट्या, लपाछपी, कबड्डी, खो खो, कुस्ती हे मैदानी खेळ, यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत होता। पण मग आत्ताच्या पिढीचं काय? आता आपल्याला रोज बातम्यांमध्ये ऐकायला मिळतं की या आधुनिक युगात लहान मुलींवर अत्याचार, सामूहिक बलात्कार, दरोडे, खून अशा अविचारी घटना घडत आहेत। अहो मंडळी, आपल्या भारतात या स्पर्धेच्या युगात आत्ताच्या पिढीच्या पुढच्या भविष्याची चिंता वाटते। जीवन व्यवस्थित जगण्यासाठी जी निर्णय शक्ती आणि धाडस लागतं ते विकसित होईल का? अहो अंगेरी देशामध्ये जर मुलं क्रीडांगणावर आली नाही तर त्यांच्या पालकांना एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आहे, असा कायदा आपल्या भारतामध्ये होईल का? सादर केलेला देखावा लक्षात नसलेले खेळ सादर करते श्री शिवछत्रपती गणेशोत्सव मित्र मंडळ। अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, उपाध्यक्ष सुशांत परकाळे, संघटक आकाश गणेशकर, सहसंघटक सचिन पवळ, खजिनदार राजेंद्र पवार, सहखजिनदार रवी काळे, कार्याध्यक्ष मनोज सलगर, सहकार्याध्यक्ष राम गड्डेसूर, देखाव्याची संकल्पना अनिल कवडे, देखाव्याची सजावट विनोद ढावरे, मंडप डेकोरेटर्स दादा मोरे, मंडळाचे आधार स्तंभ आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, रवी गणेशकर, नंदू जगताप, दादा नांदखिले, उमेश वीर, उमेश परकाळे, महादेव कवडे, बाबा पवार, महेंद्र देसाई, भरत बागल। ध्वनी संयोजन रोहिदास यलारपूरकर। निवेदन बच्चू पांडे, सुधीर वाघमोडे, देवीदास साठे, रोहन खेडेकर, अथर्व जंगम व ध्वनी मुद्रण किशोर सोनवणे, सद्गुरु स्टुडिओज पुणे। मंडळ सर्व वर्गणीदार आणि हितचिंतकांचे आभारी आहे। धन्यवाद।